अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा धक्का आता दोनही शिवसेनेला बसलेला आहे. रायगड खालापूरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. विभाग प्रमुख आणि उपसरपंचांसह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत गेले. बातमी आपण पाहतोय रायगडमध्ये. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोनही शिवसेनेला धक्का बसलेला आहे आणि रायगड खालापूरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय. आणि या पक्षप्रवेशामध्ये विभाग प्रमुख आणि उपसरपंचांसह अधिक पदाधिकारी सुद्धा समाविष्ट आहेत. रायगड मधून आपण ही दृश्य पाहतोय. तर नुकतेच थोडेच दिवस राहिलेले आहेत निवडणुकांना आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी आता कंबर कसायला सुरुवात केलेली आहे. सगळे आपली आपली रणनीती आखतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता दोनही शिवसेनेने धक्का दिलाय. 2 जुलै नंतर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जेव्हा सत्तेमध्ये सामील होण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही कर्जत खालापूरच्या जनतेने सर्वांनी निर्णयाचं स्वागत केलं आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत खालापूर मतदारसंघामधील सर्व पक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या बरोबर आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमच्या पक्ष कार्यालय खालापूरचं पक्ष कार्यालय असू द्या कर्जतचं पक्ष कार्यालय असू द्या त्यामध्ये पक्षप्रवेश घेत असतो आणि त्याचा हेतू एकच आहे का आमची पक्ष संघटना मजबूत व्हावी.